तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून मी प्रमोद शेडगे या स्टुडिओमधून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. या सकाळच्या सत्रामध्ये आलेले आमचे क्रिकेट बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं हार्दिक स्वागत. या आपण मॅच कडे वळणार आहोत. चला दोन फलंदाज वेलकम स्वप्नील कासार, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. खेळाडू कक्षांमध्ये आपण बसून घ्या. सातवली संघ खेळाडू कक्ष उभारला गेलाय, आरक्षित आहे तो तुमच्यासाठीच. तो खेळाडू कक्ष परशुराम मुकाशी अँड ऑल टीम खूप छान पद्धतीने सातवली संघ सुद्धा भिवंडी तालुका असतो तिथे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार. आणि कालच मी या ठिकाणी सांगितलं की सातवली संघ हा मात्र अॅक्युरेट टाइमनुसार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. तर एका साईडला शिवनसाई संघ पाहायला मिळतोय या मैदानासाठी, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली खरोखरच वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतं. या मेहनतीसाठी सलाम असेल जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संजय पागी, अनंत पागी, गणेश भोये, काळूराम पागी, मंडप डेकोरेटर श्याम सुंदर कुडू अँड निलेश कुडू या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. द केक स्टुडिओ भाताने यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जागा स्टेडियम साठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आदरणीय रवींद्र जयराम कासार, राकेश रवींद्र कासार, मैदान मालक यांचा आम्ही मनपूर्वक हृदयापासून आभार व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात होईल. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. मिस्टर जितेश कासार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पायावर ठेवीना माझ्या सुखाचा आहेरा, तुझ्या पायावर ठेवीना माझ्या सुखाचा आहेरा, तुझ्या पायावर ठेवीना माझ्या सुखाचा आहेरा, तुझ्या पायावर मला आठवण साऱ्या दुःखांची करतो तू पाठवण. संकट येते तुझी बाबा मला आठवण साऱ्या दुःखांची करतो तू पाठवण. थँक्यू डीजे, धन्यवाद यशवंतजी. खूप छान पद्धतीने डीजे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि डीजेच्या तालावर प्रत्येक क्रिकेट बांधवाला या ठिकाणी आपण पाहतो डुलवणारा हे सॉन्ग. नितेश बरफ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. सातवली संघाचा 12वा खेळाडू ट्वेल्थ मॅन परशुराम मुकाशी, कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जय महाराष्ट्र मित्र मंडळ भाताने आयोजित आमदार चषक 2020 चा हा शानदार सोहळा तुमच्या आमच्या भेटीला येतोय. 4 तारखेपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात. समोरच आमदार चषक वर बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला सर्वांचे लाडके प्रेरणास्थान, तुम्हाला सर्वांचे लाडके अप्पा जितेंद्रजी ठाकूर साहेब यांचा एक आपण फोटो पाहतोय. तसेच आपण पाहू शकाल क्षितिजी ठाकूर साहेब युवा तडपदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये. तसेच तुम्हाला सर्वांचे लाडके हक्काचा माणूस आपला माणूस अर्थातच राजेदादा पाटील विद्यमान आमदार या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यांनी 4 तारखेला मात्र या ठिकाणी उपस्थिती नोंदवली होती. खूप छान पद्धतीने त्यांचा गोड स्वभाव नेहमीच मन मिळावू आपण पाहिलेला आहे, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. सामन्याला सुरुवात होते. या आपण मॅच कडे वळणार आहोत. मॉन्टी घोडेकर सिग्नल करतात या स्टार्ट ऑफ द मॅच अँड आशुतोष व्यवहारे
परशुराम मोकाशी अँड एका साईडला प्रज्ञेश प्रज्ञेश पांडेकर आणि एका साईडला आपण पाहतोय पहिला चेंडू फेकला जातोय. आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख कट केला जातोय चेंडूला. नाईस टायमिंग स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जर आपण पाहिला तर चार धावन करता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस इट इज फोर रन. चार धावा पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुपर टायमिंग ही परशुराम मुकाशीची खासियत आहे. चेंडूला येऊन दिलं सरळ रेषेमध्ये, फक्त बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला स्टीअर केला आणि सरळ चेंडू स्वीपर कव्हर मध्ये. चार धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फोर. चौकार येतोय. वेलकम बाउंड्री सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न प्रीतम किनी. डायरेक्ट हिट जर कदाचित यावेळेला होतोय आणि यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. तर दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू शकतोय धावसंख्या चार धावा फोर रन्स. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या चार. हॅलो हॅलो दोन चेंडूचा हॅलो हॅलो चेक. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते चार. हॅलो हॅलो चेक. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते चार. या धावसंख्येवर फोर रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आज निरभ्र आकाश पालघर मध्ये, मात्र केळव्या मध्ये पावसाचा थैमान. ऑन साइड ला आपण पाहू शकाल चिप शॉट आणि फलंदाज बाद. हॅलो 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 चेक. तर धावांची गती जर आपण पाहिली तर चार धावा तीन चेंडूंचा खेळ झालाय. हलक्या शाताने फक्त चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलंय. दोन सफलता या ठिकाणी प्राप्त करतायत. एका साईडला जर आपण पाहिलं तर सांघिक सफलता मिळाली. प्रीतम किनीने मात्र खूप छान पद्धतीने फेकी केली आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती स्कोरबोर्डवर पाच. चार चेंडूंचा एकंदरीत खेळ होत असताना पाच धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला चिप शॉट पुन्हा एकदा प्राक्तन किनी. मात्र एक छोटा पॅक बड़ा धमाका फलंदाज बाद.
या वेळेला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले परंतु पंच मात्र या वेळेला आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीने पहिले षटक हाताळलं गेलं. संजय गरत मॅग्निफिसंट बॉल आहे. किशोरजी वजे या ठिकाणी उपस्थित झालेत साखरेवरून खास करून या मॅच चा आनंद घेण्यासाठी. आज गावदेवी चांदीप आहे त्याच कारण की मात्र विशाल पाटील यांना कॉपरेट करण्यासाठी आलेत. पहिले षटक आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पाच षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कम्प्लीट झालाय. चला दुसरं षटक हाताळण्यासाठी लगेच गोलंदाज गोलंदाजी मार्क वर आणा. पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर पाच धावा. षटक क्रमांक दुसरा हॅलो पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालंय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर पाच धावा. मॅग्निफिसंट बॉलिंग. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्क वर या ठिकाणी मिस्टर रामचंद्र अर्थातच रामा रवींद्र या ठिकाणी आपण पाहतोय. मिस्टर रवींद्र भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर येतोय. पहिले षटक जाईल पॉवर प्लेचं बंधन होतं. संजय गरत मॅग्निफिसंट बॉलिंग. बॅचेज या वेळेला मात्र विकी प्रीतम किने यांच्याकडे चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव गुड फिल्डिंग चांगले एफर्ट त्या ठिकाणी घेतले जात आहेत. एकदा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर पुन्हा एकदा जर आपण पाहिली तर सहा धावा तीन फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत. संता इलेव्हन सातिवली संघाचे मोहरे टिपण्याचं काम केलं ते संजय गरत यांनी दोन फलंदाजाला बाद केलं कटआउटच्या माध्यमातून. झेल बाद करवी बाद झाले. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल स्वीपर कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या अगदी मधोमध. मयूर कुडू आणि धनंजय पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम आपल्या या क्रीडा नगरीमध्ये. अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल 14 ते 19 एप्रिल चा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. एक गाव एक संघ पाहायला मिळणार आहे. वैतरणा गट सुद्धा पाहायला मिळेल. मानाचा आमदार चषक 2020 ते आयोजन असेल. नेहमीच प्राणीजी कासार नवसेच्या मैदानात सुभाषजी कासार असतील त्यांचं योगदान असतं. यावेळेला ऑन साइडला फेकून दिलंय चेंडूला सहा धावांकरता मिळांच्या डोक्यावरून पहिला षटकार आजच्या दिवसामधून प्रज्ञेश पांडेकरच्या बॅट मधून. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रज्ञेश पुन्हा एकदा कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर मार्किंग केले त्याच्या आतून जाताना चेंडू पाहायला मिळतो गुड डिलेव्हरी. रवींद्र भोईर स्वतःमध्ये लगेच कॉन्फिडन्स आणतोय की मात्र षटकार आल्यानंतर आपण लेंथला विसरायला नको. लेंथला विसरलो तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी धावा खर्च करावे लागतील. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना फॉरवर्ड डिफेन्स. जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतील तेवढा तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळेल तेवढं बेनिफिट मिळेल स्वतःला आणि संघाला. आणि तेच रवींद्र भोईर या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पाच चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा 14 रन. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पहिला प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. राजेश गरत मात्र पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी एकदा फंबल होत आहेत. दोन धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मिडऑफच्या अगदी मधोमध चेंडू मात्र यावेळेला मिडऑफ मध्ये निघून जातोय. दोन धावा येत असताना दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16. चला यानंतर होणारा सामना जय हनुमान भिनार रुपेश पाटील यांचा संघ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन जा फिलअप करा आणि लगेच सबमिट करायची आहे. आणि आमच्या टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच हजर राहा. रुपेश पाटील उपस्थित झाले. कालच्या दिवसात आम्ही संध्याकाळच्या सत्रात उल्लेख केला होता की रुपेश पाटील यांचा तो रिव्हर्स स्वीपचा फटका अजून सुद्धा डोळ्यासमोर झळाळतोय. आणि लॉंगेस्ट सिक्सर मारण्यामध्ये ते माहिर झाले होते भातणीच्या मैदानात. तेच या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन दिवस सातत्याने प्रेझेंटी लावली होती. आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या 16 दोन षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि 16 धावा या फलकावर. जेटीसीच्या माध्यमातून युट्यूबवर आपण लाईव्ह पाहू शकाल.
खूप छान पद्धतीने जुचंद्र टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 3 फेब्रुवारी रोजी मात्र त्यांचं परिपूर्ण हे सेटअप तयार झालं. गेल्या वर्षामध्ये यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला डेड बॉल अनिर्णित चेंडू असेल, कारण विद्युत तारेला त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू आदळला जातोय, स्पर्श होतोय आणि त्या कारणास्तव हा नियम लक्षात ठेवायचा आहे. जर चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतो स्पर्श होऊन जिथपर्यंत जी विद्युत तार आहे मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत जर चेंडू स्पर्श होऊन जरी बाहेर गेला तरी सुद्धा षटकार नाहीये, झेल स्वीकारला जाणार नाही. चेंडू मात्र डेट दिला जाईल, अर्थातच अनिर्णित चेंडू मात्र गणला जाईल, याची दखल घ्या. लेग ब्रेक चेंडू चेंज ऑफ पेस बॅकफुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 17 धावा 17. धावसंख्या 17 धावा. ह्या वेळेला करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, खूपच बाहेर असल्याकडनं व्हाईट जे मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर असल्याकडनं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावांची गती स्कोरबोर्डवर व्हाईटच्या स्वरूपात एकंदरीत 18 धावा 18 रन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत आपण पाहतोय. निरभ्र आकाश सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. केळवा या ठिकाणी मात्र पावसांचा थैमान पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र आपण पाहतोय ते दृश्य पाहायला मिळत नाहीये, ते चिन्ह पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेला ऑन साईडला टिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिन्हला मात्र वळवलं गेलं सुरेख पद्धतीने. 4 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय आणि 4 धावेनुसार संघ जाऊन पोहोचतोय हळुवारपणे या ठिकाणी 22-22. जय महाराष्ट्र संघाचा मैदानी निर्णय ठरलाय हो. जय महाराष्ट्र संघाचा मैदानी निर्णय ठरलाय हो. आपला आमदार चषक हा भाताने गावात भरलाय हो. आपला आमदार चषक तर धावांची गती स्कोरबोर्डवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण पाहतोय 22 धावा 22 रन. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न युजर्स फुटवर्क या ठिकाणी आपण पाहतोय कुठेतरी काम करत नाहीये. ज्या पद्धतीने चेंडूची लेंथ द केक स्टुडिओ आपण पाहतोय या ठिकाणी खूप छान पद्धतीने त्यांनी मात्र मोलाचं सहकार्य या स्पर्धेला जरूर केलंय. इनसाइड आउटचा फटका क्लास टायमिंग. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल का पायाचा आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावून संघ जाऊन पोहोचतोय. समता 11 सातिवली हा संघ पाहायला मिळतोय 24 या धावसंख्येवर. चेंडू फिकून झाले, आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. षडक क्रमांक 3 आहे. गावदेवी शिवनसाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अप्रतिम गुड डिलिव्हरी, पंचांकडे दात नॉट आउट या ठिकाणी दिला जातोय. अशुतोष व्यवहार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने हा चेंडू मात्र या ठिकाणी वळला गेलाय आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 24 धावा 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे मात्र या स्पर्धेने दाखवून दिलं गेलंय. खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2020 हा शानदार क्रिकेटचा रणसंग्राम आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आमचे तमाम क्रिकेट बांधव त्या ठिकाणी उपस्थित झाले, जे युट्यूबला जोडले गेले, जे वॉच करतात त्यांना सुद्धा आयोजकांच्या वतीने शुभ सकाळ आणि धन्यवाद. यावेळेला पाहिलं न्याळलं खूप सुंदर पद्धतीने मात्र त्या ठिकाणी स्ली पॉइंटला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. थोडस मात्र डळमळी झाला असता तर कदाचित चेंडू मात्र यावेळेला खूप आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं चेंडू मात्र ट्रॅव्हल जलद गतीने पोहोचला गेला असता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या 8.33 सरासरीने 25 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. पहिले षटक संजय गरतने क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली, 5 धावा देऊन 2 गडी बाद केले. रवींद्र आला, रवींद्र याने मात्र 10-11 धावांचं या ठिकाणी 11 धावा खर्च केल्या, कोणताही गडी बाद केला नाही. आणि राजेशने मात्र 9 धावा या ठिकाणी थोडासा स्कोर कुठेतरी थांबवला गेला, धावसंख्येला लगाम लावला गेला. यावेळेला गोलंदाजीसाठी या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय संजयजी गरत.
मिस्टर राहुल यादव अर्थात लैला या नावाने जास्तीत जास्त पसंदीदा मिळते. चल जय हनुमान. भिनार संघाचा कर्णधार आणि नागोबा प्रसन्न भामटपाडा संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. तिथे आमचे प्रतिनिधी अक्ष पांडव असतील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. ते एकंदरीत 25 धावा षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. वेलकम प्रीतम पाटील, आपलं हार्दिक स्वागत. धीरज पाटील अर्थातच बबली त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर उजव्या हाताने मिस्टर लैला. पुन्हा एकदा गोलंदाज त्यावेळेला पाहिलं न्याहाळलं पहिलाच चेंडू. मात्र आज या ठिकाणी गोलंदाजी या गोलंदाजाला दिली जाते. एक वेगळं काहीतरी कारण असेल यात काही शंका नाही, कारण स्कोर थोडासा थोडाफार कमी आपल्याला पाहायला मिळतो. 25 धावा आहेत, कारण प्राक्तन सारखा गोलंदाज आहे त्यांच्याकडे, दीपक मडवी सारखा गोलंदाज आहे, निलेश लोंढे सारखा गोलंदाज आहे. परंतु आज या गोलंदाजाला संधी दिली जाते आणि चेंडू इन टू द गॅप मध्ये निघून जाईल. वन बाउन्स ओवर द रोप, 4 धावा. तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा, साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या 30 रन एकंदरीत पाहायला मिळतात. 30 धावा चौथ्या षटकातील जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. राहुल यादव या गोलंदाजाच्या माध्यमातून त्याच्या जर्सीवर आपण पाहतो लैला हे नाव सुद्धा आपण पाहू शकाल. एक फेम मिळालाय त्या शिवनसाई गावातून. धावसंख्या फलकावर 30 धावा चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं एक्सपिरियन्स नाहीये, पदार्पण करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. व्हाईटचा इशारा येतो. आशुतोष व्यवहार यांचा सकाळचं 17 आहे. सकाळच्या 17 आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे, ती मात्र हवा आणि हवेचा झोत मात्र खूप वेगाने वाहतो. दुपारचं सत्र जसजसं मात्र सत्र पुढे जातं तस तसं मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळतो. संध्याकाळचं सत्र परिपूर्ण हवा थांबते आणि ते फ्लॅग दर्शवतायत की कोणत्या दिशेने हवेचा झोत पाहायला मिळतो. ऑन साइडला आपण पाहतोय सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी बिरकावून दिला गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. मॅग्निफिसेंट शॉट, ब्युटिफुली टायमिंग. प्रज्ञेश आतापर्यंत मात्र संघर्ष जारी आहे. 91 चौकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. आले दिल अपना मैं तो साई को सुनाऊंगा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन, 35 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. 14 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान देतोय. खूप सुंदर पद्धतीने डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. व्ही शेप मध्ये निलेश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी फेके येईपर्यंत यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कलेक्ट व्यवस्थित झालं होतं, परंतु लेट यावेळेला थोडस लेट उशिराने मात्र या ठिकाणी स्टंपला चेंडू यावेळेला कलेक्ट करतोय. योगेश पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. अजून ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील जे महाराष्ट्र भाताणे हा संघ पाहायला मिळेल. संकेत कासार मात्र अग्री प्रीमियर लीग मध्ये त्याच रवाना झालाय आणि त्याला ऑल द बेस्ट असेल या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून. जे अग्री प्रीमियर लीगचा आजचा तिसरा दिवस तिथे सुद्धा पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर या ठिकाणी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 37 धावा, 37, 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 37 धावा या फलकावर पाहायला मिळतात. साइडला दीपक लहांगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज, उलटा चेंडू होता, जैसी गेंद वैसी नसीहत आणि यावेळेला चेंडूला मात्र सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता धाडला गेलाय. गुड बॅटिंग, गुड शॉट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 41, समता 11. सातिवली या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतोय. दोन संघांमध्ये कडवी लढत कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना जय हनुमान भिनार वर्सेस नागोबा प्रसन्न भामटपाडा. नागोबा प्रसन्न भामटपाडा आपण प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा वेळेची दिरंगाई न करताना. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 41 रन, 41 धावा, चेंडू फेकून झाले ते 4.
चांगल्या प्रकारचं प्रज्ञेश याचं मी कौतुक करीन. ज्या अनुषंगाने त्यांनी फलंदाजी केले 200 स्ट्राईक रेटने 16 चेंडू मध्ये 32 धावा. यावेळेला पहिल्या न्यायाला खूपच बाहेर होता आशुतोष व्यवहारे वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत. मात्र या ठिकाणी पहिल्यांदाच गोलंदाजी दिल्यानंतर थोडस प्रेशराईज असेल, परंतु या प्रेशरला न जुमानता, या दबावाला न जुमानता जर लैलाने चांगल्या प्रकारचा विश्वास जर दाखवला असता तर कदाचित हा गोलंदाज मात्र एक ऑप्शन म्हणून सातत्याने पाहायला मिळाला असता. परंतु आतापर्यंत आपण पाहतोय जसजशी गोलंदाजी करेल तसतसा एक्सपिरियन्स त्याला वाढताना पाहायला मिळेल. लेंथ चांगली आहे. यावेळेला आपण पाहतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाऊ. आशुतोष व्यवहारे आणि प्रज्ञेश सारखा मात्र बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही त्याची आठवण राहील की एक सेट फलंदाजाला मी बाद केलं होतं, तो होता फलंदाज प्रज्ञेश आणि यावेळेला फलंदाज बाद. एक भरविला आमदारी चषक पाहून खुश झाले रसिक, ट्रॉफी आणि पारितोषिक. प्रणय का सरला खाते एक भरविला आमदारी चषक. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 42 धावा 42 रन चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूंचा खेळ झाला. या ठिकाणी विजयजी जाधव यांचे पिताश्री बबनजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम बबनजी जाधव, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड या ठिकाणी खेळला जातोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. चला दोन्ही संघाचे कर्णधार नागोबा प्रसन्न भामटपाडा संघ या ठिकाणी प्रीतम पाटील उपस्थित झालेत. जयवंतवान बिनार संघाचे कर्णधार नागोबा प्रसन्न भामटपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. यशवंत गासार सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला शुभ सकाळ. तर विजयासाठी आपण पाहतो 45 धावांचं लक्ष. 4-4-4-4 अशा पद्धतीने चौफल फोर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 44 धावा, 4 गडीबाद, 4 षटक. प्रज्ञेश पांडेकरने काय कमालीची फलंदाजी केली, 17 चेंडू मध्ये 32 धावा. परशुराम मुकाशी 2 चेंडू 4 धावा. गणेश चव्हाण 2 चेंडू 2 धावा. सद्दाम मंसुरी 1 चेंडू 2 धावा. संजय गरतने क्लास गोलंदाजी केली, 5 धावा देऊन 2 गडी बाद केले. 19 धावा 1 गडी बाद राहुल यादव. रवींद्र भोईर 11 धावा. राजेश गरत 9 धावा. अशा पद्धतीने आपण पाहतोय गावदेवी शिवनसी नीड 45 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. नागोबा प्रसन्न भामटपाडा संघ वारंवार आम्ही सूचना करतोय, प्लीज जरा आले असतील तर आपण या. मिस्टर दीपेश कुडू, भावेश पाटील, मयूर कुडू, मानाचा आमदार चषक चे जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून 14 एप्रिल ते 19 एप्रिल आमच्या व्यासपीठावर प्रणयजी कासार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा त्याचे निर्माते आहेत प्रणयजी कासार असतील, सुभाषजी कासार, जयदीपजी कासार, वैभवजी जाधव आणि या स्पर्धेचं मात्र विशाल भोईर असतील. त्यानंतर रुपेश बागे आणि सर्वांनी मात्र सूत्र हाती घेतलेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक प्रथमेश कासार त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. व्यासपीठावर जयजी कासार यांचं आज आगमन झालंय. आज एन्जॉय करतील या मॅचला आणि नेहमीच आमच्या कलागुणांना ते वाव देतात. सुभाष कासार असतील, जयेश कासार आणि त्यांचं नितांत प्रेम आमच्यावर राहिलं असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आमदार चषक 2020 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. तर 4 षटक आणि 44 धावा, 45 धावांचं लक्ष समोर असेल आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण 4 षटकांसाठी एक वाडा तालुक्यातील किल्टन गावातील बुलंद आवाज मिस्टर अक्षय पांडव आणि त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. मनवा अक्षय पांडव, मनवा या चिमुरडीला मात्र नन्नीला आणि मुन्नीला मात्र जरूर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. हा दिवस तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना, आई जीवदानी चरणी प्रार्थना, आई वजेश्वरी देवी चरणी प्रार्थना असेल. या पण 4 षटक 45 धावा 2 फलंदाज, प्लीज सेंड यू टू ओपनिंग प्लेयर आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया आपण अक्षयजी पांडव यांना. तत्पूर्वी धन्यवाद. या पण डीजेला देऊया संधी.
धन्यवाद प्रमोद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्प्रभ निर्विघ्नम कुर्मिदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विघ्नहर्ता गणेशाला वंदन करत आई गावदेवीला वंदन करत जगद्गुरु नित्यानंदांच्या चरणी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जय महाराष्ट्र मित्र मंडळ भाताने यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2020 चा आनंद आपण घेत आहे. ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस टीम नागोबा प्रसन्न भामटपाडा आपण इथे दाखल झालाय. आपण आपला प्लेइंग इलेव्हनचा फॉर्म फिलअप करून नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचं आहे. तर शेवटचं षटक आणि ते शेवटचं षटक ज्या पद्धतीनं महागडं ठरलं, ज्या महागडं षटकाच्या सांगतेनंतर 19 धावा त्या षटकातनं आल्या आणि विजयाचं टार्गेट जर आपण पाहिलं ते आता मात्र मोठं झालं. जे आपण 3 षटकांपर्यंत पाहत होतो की ते थोडस छोट आहे, थोडस आकुंचन पावलेलं आहे, मात्र नाहीये. तर शेवटच्या षटकातल्या आलेल्या चांगल्या धावा आणि त्या चांगल्या धावांमुळेच हे धावफलक 44 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि 45 या धावसंख्येचं एकंदर आव्हान सेट केलं गेलंय. या 45 या धावसंख्येचं आव्हान बघूया कशा पद्धतीनं पार करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याकरताचा हा पहिला चेंडू संजय घरात स्क्वेअर कट करायचा होता, मात्र प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅट मधला संपर्क त्या अचूकतेनं यावेळेस करणं त्याला जमलं नाही. चेंडू इष्टरक्षकापर्यंत पोहोचला. 1 निर्धाव चेंडूची सांगता षटकातील पहिल्या चेंडूवर पहिला मिळाली. गौरव किणी देव उपस्थित होत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस अपील अपील मात्र अपील पंचांनी फेटाळली जरी असली तरी धावचीची संधी होती तीही दवडली, बचावला गेला. यावेळेस पंच मॉन्टी आम्हाला इशारा करतायत. हा लेग बाईचा इशारा आहे. धावफलकावर एक धाव अर्जित तर केली जाईल, मात्र ही परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाहीये. ही बॅटच्या स्वरूपानं आलेली धाव नाहीये. ही लेगच्या स्वरूपानं देह स्टीव्हला स्पर्श केलेल्या चेंडूनं आलेली धाव आहे, ज्यामुळे धावफलकाची सुरुवात होईल. धावफलकावर 1 ही संख्या गणली जाईल. या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. विजयाकरता 45 या धावसंख्येचं लक्ष समोर सेट केलं गेलंय आणि या 45 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीनं संजय घरत अँड टीम शिवनसई पूर्ण करतोय ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या इनिंग मधनं आपण पहिली 3 षटकं सातेवली संघाच्या विरोधात करताना खूप चांगला मारा पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर शेवटचं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं गोलंदाज राहुल यादव लयला ज्यानं ज्या पद्धतीनं ती गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमुळेच ही चांगली टोटल आपल्याला धावफलकावर लागलेली पाहायला मिळते. नवोदय नव्यानं या टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय, शिकेल याच सर्व माऱ्यानंतर किंवा याच पद्धतीचं जे क्रिकेट आहे ते जसजसं तो अनुभवेल, जसजसं या चांगल्या क्रिकेटला तो आत्मसात करेल, तस तसं त्याच्यामध्ये थोडासा बदल होईल. त्याच्यामध्ये शिकण्याची जी भावना आहे ती चांगली आहे. यावेळेस चेंडून बॅटची एज घेऊन जाऊन आदळला विकेटवर फलंदाज बाद. तर इथं मात्र दीपकला माघारी परतावं लागलंय. महत्वाचा मोहरा यावेळेस टिपला गेला. दीपकला यावेळेस झटपट माघारी परतावं लागलंय. हवेचा झोत आता मात्र थोडासा बदलतोय. जो एरवी सकाळच्या सत्रात आपण डावकुरी हाताच्या फलंदाजाला साथ देणारा पाहत होतो त्याच्यामध्ये आता बदल झालाय. तो
आता मात्र बदलून उजव्या हाताच्या फलंदाजाला साथ देतोय. सज्ज होईल बॉलिंग मार्क वरण या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सद्दाम. सद्दामने आतापर्यंत चांगला मारा अध्यावत केलाय. सद्दामने आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. सद्दाम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस इथं मात्र दोघांमध्ये तालमेल नव्हता. इथं मात्र दोघांमध्ये अचूक तालमेल पाहायला मिळाला नाही. त्यामुळे एक धाव त्यावर समाधान मानावं लागेल. ज्या एकेने धावेने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या एक न वाढून पुढे सरकून ते जाऊन पोहोचली दोन या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील चार चेंडूचा खेळ संपलाय. जशी सुरुवात आपल्याला नाण्याच्या पहिल्या बाजूची पाहायला मिळाली त्याच पद्धतीची सुरुवात नाण्याच्या दुसऱ्या बाजूने हे आपण पाहतोय. कारण थोडीशी अडचण पैदा झाली आहे धावफलकावर. धावा लावताना एक फलंदाज दीपक त्याला झटपट माघारी परतावं लागलंय. दीपक मडवी यावेळेस समोरच्या बाजूने एक चांगला फटका. संजय घरची हीच तर खडी ओळख आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचे कडक स्ट्रोक. आणि यावेळेस तो कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. संजय घरचा हा फटका काय सुंदर पद्धतीनं खेळला गेला. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर उजव्या एसटीवर चेंडूला पीच केलं आणि संजय घरतनं चेंडूचा अचूक वेध घेतला. चेंडू पुढचा. त्यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा प्रतिम जोर कसा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. एक चांगला फटका समोरच्या बाजूने आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये पाहिला खूप सुंदर स्ट्रोक खूप अप्रतिम फटका. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे कंप्लीट झालाय. या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचले ते 10-10 या धावसंख्येवर. 10 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात. पहिले चार चेंडू असं वाटत होतं थोडासा स्ट्रगल करतो शिवनसई संघ. मात्र त्यानंतर तो स्ट्रगल कुठेतरी थांबला. त्यानंतर ते धावसंख्येची जी या इनिंग मध्ये जो सुकाळा पडला होता ज्या पद्धतीने दुष्काळ धावसंख्येचा पडला होता तो मात्र कुठेतरी हटवला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. संजय घरत ज्या पद्धतीच्या नावलौकिक करता त्याचं नाव आहे जी त्याची ओळख आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळणं आणि त्याचमुळे त्याने एक आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संजय घरतनं तसेच दोन स्ट्रोक यावेळेस दाखवले आणि चेंडूला दोन वेळा त्यांनी समोरच्या बाजूने बाउंड्री लाईनच्या बाहेर परावर्तित केलं आणि ज्या कारणानं धावफलक 10 हे टोटल पर्यंत नेऊन ठेवलंय. फलंदाज प्राक्तन किनी यावेळेस स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. प्राक्तन किनी एक धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. एक चेंडूला त्याने फेस केलंय. ह्यावेळेस रिव्हर्स कुठल्या चेंडूला खेळला तर तो डाव्या एसटीच्या बाहेर वाईडच्या स्वरूपाने जाणारा चेंडू होता. वाईड किंवा हा चेंडू पंचांनी कदाचित अतिरिक्त घोषितही केला असता मात्र प्राक्तन चुकी केली. रिव्हर्स फिरला आणि त्यानंतर मग त्याच्याकडचा थोडासा जो पर्याय होता तो त्याने स्वतःनं संपवून घेतला आणि त्यामुळे त्याला हा फटका खेळावा लागला. एक धाव मिळेल या फटक्यावर. मात्र या चेंडूवर जर सरळ बॅटनं उभा असता तर वाईड प्लस काहीतरी धावा मिळाल्या असत्या. मात्र त्या यावेळेस गमावल्या. धावाले एकेरी धावेने धाफलक वाढलं. एक न पुढे सरकले जाऊन पोहोचले 11-11. हवेच्या विरुद्ध दिशेनं रिव्हर्स अटेम्प्ट करणं थोडस चुकीचं होतं आणि या चुकीच्या फटक्याचं भुगतान यावेळेस प्राक्तन किनीला करावं लागलंय. सज्ज होईल गोलंदाज. आपटून टाकलेला चेंडू संजय घरतन त्याचा घेतला योग्य फायदा. भिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेग पंथाच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6-10.
आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो की चेंडू पडला त्यानंतर थोडासा ऑफ कट थोडासा आतल्या बाजून आणण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आपटून टाकण्याचा जो प्रयत्न होता तो फसला चेंडूला शॉर्ट करत बाउन्स करण्याचा प्रयत्न होता तो फसला त्यामुळे तो संजय गरजच्या बरोबर कमरेच्या लेवलने चेंडू आला आणि त्यानं मग त्याला षटकारामध्ये एक फ्लॅट सिक्स मध्ये त्याला परावर्तित केलं. अवेस दिशा भरकटली लाईन भरकटली पुन्हा एकदा डावेष्टीवरचा चेंडू बाहेर निघालाय वाईड धावसंख्या जर आपण पाहिली या वाईड बरोबरच जाऊन पोहोचली ते 18 या धावसंख्येवर. वन्स अगेन संजय घरातला चेंडूला ऑन साइडला कन्वर्ट केलाय तिथे मात्र थोडीशी चुकी झाली होती मात्र त्या चुकीमधनं सावरला एक धाव तिकडे मेथी एकेरे धावेनं धावसंख्या एक न वाढते एकेरेनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली होती बरोबर 19-29 वर विजयाकरता 45-45 या धावसंख्येचं लक्ष घेऊन संजय घरत आणि टीम मैदानात उतरली. संजय घरत आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे मात्र प्राक्तन पुन्हा एकदा त्याचा फटका फसलाय आणि फसलेल्या फटक्या बरोबर त्याला माघारी परतावं लागेल विकेट चं पतन होईल. प्राक्तन केली बॅक टू द पॅव्हिलियन बॉक्स चला टॉस कडे आपण जाऊया. दोन्ही संघाचे कर्णधार टीम भिनार आणि टीम भामटपाडा आपण दोघांनीही टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. जय हनुमान भिनार आणि त्यांच्या विरोधात नागोबा प्रसन्न भामटपाडा हा सामना आपण पाहणार आहोत. चला विना विलंब आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा जिथे आमचे मान्यवर पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ही नाणेफेक करणार आहोत. येणारे 14 चेंडू आहेत आणि या 14 चेंडूत आपल्याला विजयाकरता 26 ही धावसंख्या धाफलकावर लावायची आहे. जितू इथे दाखल होत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. मॅच चालू आहे ना फक्त टॉस करून डिसिजन विचारून घे. कॅमेरा पण नाही फिरणार मॅच चालू आहे. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका पूल करण्याचा प्रयत्न होता यशस्वी म्हणता येणार नाही मात्र एक धाव या फटक्यानं मिळेल. सध्या खरंच आज खूप सुंदर फलंदाजी करतोय खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला मिडल करतोय ज्याची गरज आहे खर तर त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगले परफेक्ट मिडल होणं गरजेचं आहे आणि ते होताना दिसतायत. संजय घरत ज्या पद्धतीनं चेंडूवर येतोय ज्या पद्धतीनं तो चेंडूला मिडल करतोय ज्या पद्धतीनं तो फटके खेळतोय ते फटके त्याच्या संघाकरता खूप महत्वाचे आहेत. धाफलकावर एकंदर 20 ही धावसंख्या आपण पाहतोय. येणारे चेंडू इथनं 13 शेष आहेत आणि त्यामधनं 25 ही धावसंख्या धाफलकावर अर्जित करायची ती टीम शिवनसईला. गौतमी शिवनसई यावेळेस चेंडूला ऑन साइडच्या दिशेनं वेगानं मारण्याचा प्रयत्न. राजेश घरत जो नवीन फलंदाज मैदानात आलाय सिंगल एक धाव एकेरी धावेने धावफलक वाढेल एक न वाढून ते जाऊन पोहोचेल 21-21 धावसंख्येवर. आतापर्यंत जर आपण पाहिलं 10.50 सरासरीनं दोन षटकात धावसंख्या 21 आली आहे. इथनं पुढचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूत आता सरासरी थोडीशी वाढवावी लागेल जी सरासरी 12 ची असेल आपण टॉस बॉक्स मध्ये पाहू शकतोय. मयूर कुडू जिथे नाणेफेक करतायत आणि त्यांच्या शुभ असते ही नाणेफेक केली जाते. गौरव किनी जे भामटपाडा संघाकडनं कर्णधार आणि भिनार संघाचे कर्णधार ज्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. ही नाणेफेक मला वाटतं गौरव किनी याने जिंकली आहे. गौरव आपला निर्णय आपण कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग हा डिसिजन त्यांनी घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. जो हा सामना संपल्यानंतर गौरव अँड टीम आपण लगेच तो सार्थकी लावायचा आहे. येणारे 12 चेंडू शेष आहेत आणि या 12 चेंडूत 24 या धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही त्या रंगतदार स्थितीत आहे सामना अजूनही त्या बॅलन्स स्थितीत आहे. मात्र या सर्वांमध्ये एक महत्वाचा खेळाडू जर कोण असेल तर तो संजय घरत आहे. कारण ज्या पद्धतीनं संजय घरतनं फलंदाजी केली आहे त्यांना आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत आणि 7 चेंडूत 16 धावा खूप सुंदर इनिंग तो आतापर्यंत साकारतोय. दोन बाउंड्रीज एक षटकार
ही एक चांगली इनिंग आहे या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि ती चांगली इनिंग यापुढेही तो कार्यान्वित ठेवतोय का ते पाहायचंय. त्याच्या घर साथीला यावेळेस त्याचा एक अनुभवी साथीदार त्याला लाभतोय. फलंदाजी करण्याकरता मैदानात राजेश घरत आलाय. राजेश घरत हाही एक दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. सातत्यानं आपण शिवनसेही संघ जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा शिवनसेही संघाकडनं संजय घरत आणि राजेश घरत ही जोडी आम्ही सातत्यानं पाहिली आहे. त्यामुळे या जोडीकडनं अपेक्षा ठेवली जाऊ शकते. यावेळेस राजेशनं चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. टिपला जातोय. झेल. राजेश घरतला माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 तिसरा महत्वाचा हादरा टीम शिवनसईला. राजेश घरत बॅक टू द पॅवेलियन बॉक्स. निलेश लोंढे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. निलेश लोंढे बघूया कशा पद्धतीने तो खेळ करेल, कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल, कशा पद्धतीने त्याच्याकडनं धावा येतील. संजय घरतची खऱ्या अर्थानं साथ देणं गरजेचं आहे. सन्माननीय रवींद्रजी कासार भाऊ काका इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानानं मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस संजय घरतनं वन्स अगेन ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. आयोजक जयदीप कासार काय फटका स्ट्रेट टू द बॉल. गोलंदाजच्या डोक्यावर फटका खेळला आणि तो सरळ सीमारेषेपार षटकारामध्ये परावर्तित. क्रिकेटच्या मैदानातलं सर्वात सेफ झोन विकेटच्या बरोबर समोर खेळणं आणि त्या सेफ झोन मधनं चेंडूला यावेळेस कन्वर्ट केलं. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर कन्वर्ट झाला ज्यावर आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं धाफलक जाऊन पोहोचलंय ते 27-27 या धावसंख्येवर. ऑन साइड ला फायर केलं चेंडूला. वन्स अगेन एक हवाई यात्रा चेंडूची. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6 धावा. आयोजक जयदीप कासार क्रिकेट मंडळाचा आधार. सुभाष कासारच्या खांद्यावर भार. संकी वैभव जाधव हुशार. आयोजक जयदीप कासार क्रिकेट मंडळाचा आधार. सुभाष कासारच्या खांद्यावर भार. संकी वैभव जाधव हुशार. सलग तिसरा षटकार जर संजय घरतच्या बॅट मधनं पाहायला मिळाला तर मयूर कुडू जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष मयूरजी कुडू यांच्याकडनं आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज इथं दिलं जाईल. मयूर कुडू यांचा एक कटआउट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय जे इथे उपस्थित झाले. सकाळच्या 17 या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. यावेळेस पायातील चेंडू बोट आकाशाकडे. इथे मात्र प्लंप असेल बरोबर मिडल ऑफ द विकेट. विकेटच्या बरोबर मधोमध सापडलाय. आपण रिप्ले मध्ये पाहूया किती परफेक्ट पद्धतीने हा चेंडू डिलिव्हरी झाला आणि खूप सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेटच्या बरोबर मधोमध होता संजय घरत आणि त्याला माघारी परतावं लागतंय. तो बाद होऊन इथे मात्र तंबूत परततोय. हा महत्वाचा हादरा लागलाय तो टीम शिवनसईला. मात्र संजय घरत काय इनिंग खेळलाय प्रतिम. त्याची फलंदाजी राहिली. ज्या धावा दाफलकावर लावायचे त्यापेक्षा त्या धावांपैकी निम्म्याहून अधिक धावा या फलंदाजीच्या बॅट मधनं आल्या. आपण 10 चेंडूला त्याला फेस करताना पाहिलं. त्यामध्ये फक्त एक चेंडू डॉट त्यानं घालवला. त्या व्यतिरिक्त सर्व चेंडूंवर त्यानं चांगली फलंदाजी केली. 2 चौकार आणि 3 षटकार यांच्या मदतीनं 280 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 28 धावा दाफलकावर लावल्या. खूप सुंदर फलंदाजी संजय घरतच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. त्याचे सहकारी टाळ्यांचा गजर करत त्याचं स्वागत करत आहेत कारण जी इनिंग त्यानं साकारली आहे ती या संघाकरता ती या इनिंग करता खूप महत्वाची आहे. गणेशच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली. 2 चेंडूवर 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट मिळाली. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट मिळाली. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत.
यावेळेस उडवलाय समोरच्या बाजूला वन सेकंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर कुडू यांचा जबरदस्त झेल चेंडू सी मारेखा पार त्या फलकावर आता विजयाकरता सात चेंडू आणि सहा धावांची गरज आहे येणारे सात चेंडू आणि सहा धावा वन सेकंड ब्यूटिफुल काय स्ट्रोक आहे अप्रतिम वन बाउंस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार प्रीतम किनीची एक जबरदस्त इनिंग आपण पाहतोय दोन चेंडूला त्याने फेस केलं प्रीतम किनीने या दोन चेंडूवर दोन अप्रतिम स्ट्रोक अर्जित केले आणि धाफलकावर दहा धावा त्याच्या बॅटमधून त्यानं वाढवल्या त्यामुळे आता येणारे सहा चेंडू फेस करायचे सहा चेंडूत विजयाकरता दोन या धावसंख्येची गरज आहे सहा चेंडू आणि दोन धावा क्रिकेट मधलं एक सर्वात सोपं समीकरण जे जुळवायचं स्ट्रायकर एंड करणं निलेश लोंढे जो मैदानात आलाय पहिला त्याच्या इनिंगचा चेंडू तो फेस करणार आहे आतापर्यंत त्यानं एकही चेंडू फेस केलेला नाही या नॉन स्ट्राईक एंड कडे तो उभा होता स्ट्रायकर एंड कडे आता मात्र त्याला या शेवटच्या षटकात येण्याची संधी मिळाली आणि या सामन्याला फिनिश करण्याची संधी ही त्याच्या जवळपास आहे हा चेंडू सरळ राहिला पडल्यानंतर यस्टन ना उद्वस्त करून ना निघून गेलाय इष्टरक्षकापर्यंत इथं मात्र मिळते विकेट फलंदाज बाद पाच चेंडूचा खेळ बाकी योगेश घरत हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय पाच चेंडू आणि दोन धावांची गरज आहे सामना सहजतेने शक्य इथे येणारे पाच चेंडू आहेत आणि या पाच चेंडू दोन या धावसंख्येची गरज आहे पाच चेंडू आणि दोन धावा हे समीकरण जुळवायचं आहे बघूया कशा पद्धतीने हे समीकरण जुळवलं जाईल नवीन फलंदाजाला त्याकरता मैदानात यावं लागलंय हा चेंडू फाईन खेळला गेला इथे मात्र चेंडूवर चार धावा मिळतील आणि या चौकाराने इथे मात्र विजय होईल तो टीम शिवनसई खूप खूप शुभेच्छा असतील टीम शिवनसई आपण चांगला खेळ केला या सामन्यावर आपण आपली पकड घट्ट केली दोन्ही संघांना हँडशेक करूनच मैदान सोडायचं याची नोंद घ्या दोन्ही संघ पहिल्या सामन्यापासून आम्ही ही गोष्ट आपल्याला समजवतोय आपण या गोष्टीची नोंद घ्या आपण सामना संपल्यानंतर एकमेकांची हात मिळवणी करा आणि मग सामन्याला आपण पूर्णविराम द्यायचा आहे सामना इथे समाप्त होतोय त्यानंतर जाहीर केलं जाईल टीम सातिवली संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी ही संपर्क साधायचा तर आपण लगेचच जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय संजय घरत ज्यानं प्रतिम फलंदाजी केली ज्यानं सुंदर इनिंग साकारली आणि तो संजय घरत ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संजय घरत आपण मुख्य मंचावर यायचंय मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट देऊन आपला इथे सन्मान केला जाईल संजयजी कासार साहेब जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही
सन्माननीय जयजी कासार साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही वितरित करतोय. जयजी कासार साहेब जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते मी हे पारितोषिक वितरित करतोय. संजय घरत जे पुढे येत आहेत आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. संजय घरत यांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जिथे जयजी कासार साहेबांच्या शुभ हस्ते वितरित केला जातोय मुख्य मंचावर. त्यासोबतच आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुभाजी कासार सलीम शेख यांना बातचीत करताना पाहतोय.